दिवाळीचा फराळ, फटाके, मिठाया या सगळ्यांसोबतच साहित्यप्रेमी दिवाळी अंकाची आतुरतेनं वाट पाहतात. साहित्यप्रेमी घरामध्ये दिवाळी अंक नसेल तर ते नवलच. यंदा दिवाळीनिमित्त अनेक दिवाळी अंक प्रकाशित झालेत. हेच दिवाळी अंक खरेदी करण्यासाठी साहित्यप्रेमी उत्सुक असलेले दिसून येत आहेत. कारण दिवाळी अंकात मनोरंजनासोबतच परंपरा, संस्कृती याची खास मेजवानी साहित्यप्रेमींना चाखायला मिळते. यावर्षी आरोग्य, खेळ यांसारख्या अनेक विषयांना वाहिलेले दिवाळी अंक देखील प्रकाशित झालेत. खरं तर दिवाळी अंक म्हणजे मराठी साहित्य क्षेत्रातील कल्पवृक्षच. कल्पवृक्ष ज्याप्रमाणे प्रत्येकाची इच्छा पूर्ण करतो, तसंच मराठी साहित्य क्षेत्रात दिवाळी अंक सर्व क्षेत्रातील माहिती वाचण्याची वाचकांची इच्छा पूर्ण करतो. मराठी साहित्यात दिवाळी अंकाला अनेक वर्षांची परंपरा आहे. दिवाळी अंक हे साहित्य क्षेत्रातील एक लखलखतं दालनच आहे असं समजलं जातं. त्यामध्ये कथा, कादंबरी, लघुकथा, दीर्घकथा, कविता, ललित, व्यक्तिचित्र, लघुकादंबरी, चित्रपट, नाटक, प्रवास वर्णन, अनुभव कथन, चरित्र लेखन असं नानाविध साहित्य वाचायला मिळतं. त्यामुळे दिवाळी अंकाची खरेदी करण्यासाठी वाचक वर्ग बुक स्टॉलवर गर्दी करू लागलेत. मार्मिकचा दिवाळी अंक म्हणजे राजकीय फटाके वाजणारच. सध्या भाजप आणि शिवसेनेमध्ये दररोज बॉम्ब फुटतायत. मार्मिकच्या दिवाळी अंकातून नोटाबंदी, GST, बेरोजगारी आदी मुद्द्यांवर टीका करत 2019 सत्ता सुंदरीचं स्वप्न व्यंगचित्रातून दिसून येतंय. गृहशोभिका, सरकारनामा, अन्नपूर्णा, लहान मुलांसाठी असणारं छोटू, अर्थातच लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांचीच साहित्यिक भूक भागवण्याचं काम आणि शब्दांची मुक्त उधळण असलेलं साहित्य या दिवाळी अंकातून आपल्याला घरपोच येऊ शकतं. आपल्या भागातील ग्रामीण कथाकार, लेखक, कवी आणि कवयित्री यांच्या नवनिर्मितीतून साकार झालेली शब्दांची दिवाळी शब्दरूपातून दिवाळी अंकातून प्रकाशित होतीये.